आज आपण चिखाचं दूध न वापरता खरवस कसं बनवायचं हे बघणार आहेत। हा खरवस बनवायला खूप सोपा आहे आणि खूप मस्त लागतो खायला। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खरवस बनवण्यासाठी इथं मी कामधेनू खरवस पावडरचं पॅकेट घेतलेलं आहे, तर लगेच हे पॅकेट आपण आता फोडून घेऊया। तर हे पहा, मी पॅकेट फोडून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची त्याच्यामध्ये पावडर असती। तर आपण हे जरा वेळासाठी बाजूला ठेवूया। खरवस शिजवण्यासाठी इथं मी केकचा ट्रे घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा कुकरचा डब्बा किंवा ताट घेऊ शकता। लगेच आपल्याला ह्या ट्रेमध्ये आता अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। तर दूध मी अगोदर दुसऱ्या पातेल्यात गरम करून कोमट करून घेतलेलं आहे। दूध अगोदर गरम करायचं आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं। गरम दुधात खरवस पावडर जर घातली तर त्याच्या घाटी होते, आता पटकन दुधामध्ये मिक्स होत नाही। तर हे पहा, मी अर्धा लिटर दूध ट्रेमध्ये ओतून घेतलेलं आहे। तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम साखर घालायची। तुम्हाला जर साखर नसेल घालायची तर गूळ घालू शकता तुम्ही। गूळ जर घातला तर 150 ग्रॅम गूळ घालायचा। मी दुधामध्ये 100 ग्रॅम साखर घातलेली आहे। तर लगेच आपण आता साखर एखाद्या चम्मचनी सगळी दुधामध्ये विरघळून घेऊया। तर हे पहा, मी घातलेली साखर दुधामध्ये चांगली विरघळून घेतली। तर लगेच आता आपण जी खरवस पावडर घेतलेली आहे ती खरवस पावडर आपल्याला सगळी दुधामध्ये घालायची आणि चम्मचनी परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध जर तुम्हाला अगोदर गरम करून नसलं घ्यायचं तर तुम्ही कच्चं दूधसुद्धा वापरू शकता, पण दूध अगोदर थोडंसं गरम करून घेतल्यामुळे खरवस खायला छान लागतो। हे पहा, मी दुधामध्ये खरवस पावडर घातलेली सगळी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर घालणार आहेत। विलायची पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत नाही घातली तरीसुद्धा चालेल। वेलची पावडर घालून थोडंसं मिक्स करायचं। दुधामध्ये सगळं घालून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर लगेच आपल्याला खरवस आता शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आणि कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि असं एखादं स्टँड ठेवायचं त्याच्यामध्ये, आणि लगेच आपण हा डब्बा ठेवून देऊया। त्याच्यावर डब्बा ठेवायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं आपल्याला खरवस शिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला 2-3 मिनटं गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आणि नंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि 20 ते 25 मिनटं खरवस शिजवून घ्यायचा। 15 मिनटाच्या नंतर मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून खरवस शिजलं का पाहायचं। तर हे पहा, आम्ही बरोबर 25 मिनटं खरवस शिजवून घेतलेलं आहे। तर इथं तुम्ही सुरीनेसुद्धा चेक करू शकता खरवस शिजलं आहे का। तर मस्त खरवस शिजलेला आहे। तर इथं गॅस बंद करायचा आणि कढईतून डब्बा काढून घ्यायचा। तर इथं मी कढईतून डब्बा काढून घेतलेला आहे आणि आता गरम आहे तोपर्यंतच त्याच्यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे। बारीक केलेले पिस्त्याचे काप घालायचे। खरवस खूप छान दिसतो आणि खायलासुद्धा छान लागतो। आणि अगदी थोडंसं मी केशर घातलेलं आहे। तुम्हाला घालायचं असलं तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल। पिस्त्याचे काप आणि केशर घातलं की याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि त्यानंतर डब्बा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा। हे पहा, मी खरवस गार झाल्याच्या नंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेला आणि खूप मस्त शेड झालेला आहे खरवस। तर लगेच तुम्हाला मी खरवस कापून दाखवते। अगदी बर्फीसारखा खरवस झालेला आहे। तुम्हाला कापतानीच अंदाज येत असेल किती मस्त शेड झाला आहे खरवस। खूप मस्त शेड झालेला आहे खरवस, अगदी बर्फीसारखा। आणि बनवायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे। तर तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते किती मस्त शेड झाला आहे। त्याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल झालेलं नाही। तुम्ही ह्याचे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे पीस कापून घेऊ शकता। आणि खरंच खूप छान खरवस झालेला आहे, खायलासुद्धा तेवढंच छान झालेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा तरी खरवस नक्की बनवून बघा आणि कसं झालं कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।